अतिशय महत्त्वाची बातमी हाती येते आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली अशी माहिती समोर येते आहे आणि त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आयसीयू दाखल करण्यात आलेला आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत अशी माहिती देखील समोर येते आहे. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. तर कृष्णात, लता मंगेशकर यांना कोरोना झालाय हे कधी समोर आलं, कधीपासून त्यांना लक्षणं जाणवत होती? काल सातारा ही टेस्ट झाल्याचं समजून येतंय आणि त्यानंतर तात्काळ त्यांना जवळच असलेल्या प्रिन्स कँडी रुग्णालयामध्ये दाखल केल्याचं देखील समजतंय. त्यांना लक्षणं सौम्य असली तरी त्यांचं वय पाहता ही दक्षता घेतली जाते, खास करून कारण रुग्णालयात दाखल करणं हे महत्वाचं वाटलं त्यांच्या कुटुंबियांना आणि डॉक्टरांनी तसा सल्ला दिल्यामुळे सध्या त्यांच्यावर ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यापूर्वी देखील त्यांना जेव्हा त्रास सुरू होता तेव्हा देखील त्यांना ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रतीक समदानी हे सध्या त्यांच्यावर उपचार करत आहेत आणि ज्या काही सध्या जी माहिती मिळते त्यामध्ये त्यांना लक्षणं सौम्य आहेत ही माहिती मिळते. त्यासोबतच कृष्णात, खरं तर 92 वर्षांच्या आहेत लता दीदी आणि त्यांना कोरोनाची जरी सौम्य लक्षणं असली तरीही त्यांच्यावरती आयसीयूत उपचार सुरू आहेत. तर रुग्णालय काही मेडिकल बुलेटिन वगैरे काढणार आहे का लता मंगेशकर यांच्या तब्येतीबद्दल माहिती देण्यासाठी? सध्या तरी अद्याप मेडिकल बुलेटिन काढल्या संदर्भात कोणतीही माहिती नाही, परंतु आगामी काळामध्ये कदाचित रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या तब्येतीविषयीची माहिती दिली जाईल. संबंधित जे डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत आहेत त्यांच्या मते मात्र त्यांचं वय पाहता त्यांना कुठलाही धोका पत्करायचा नाही आहे डॉक्टरांना देखील, त्यामुळे त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेले आहे. जरी सौम्य लक्षणं असतील तरी त्यांना दीर्घ आजार जे आहेत ते पाहता आणि त्याबरोबर त्यांचं वय पाहता ही काळजी घेतली जाते. निश्चित कृष्णात, धन्यवाद तुम्ही दिलेल्या